नमस्कार मित्रांनो, मी कोकणी तेजू. आता तुमका प्रश्न पडला असेल की हे मी काय खातोय, तर मित्रांनो ही आहे आजची स्पेशल रेसिपी. ती पण गावठी ओल्या काजूपासून बनवलेली. तर माझी लाडकी मंदाजी तुम्हाला सांगेल ह्या रेसिपीला काय म्हणतात ते. समजला हे का म्हणतो गावठी काजीचो मौलो. मौलो 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 नाही दिला मौलो मौलो. तर मित्रांनो, तुम्ही काजू बघितलाच असेल, पण काजूचेही वेगवेगळे प्रकार असतात. आता हाच एक प्रकार म्हणजे हा ओला काजू. ह्याच ओल्या काजूला मालवणीत कोकणात फका असं म्हणतात. हा ओला काजू तुम्हाला नुसताही खायला मस्त वाटतो, पण हे ओले काजू झाडावरून जेवढे काढायला सोपे वाटतात तेवढी त्याच्या आतली काजूची बी बाहेर काढणं खूपच कठीण असतं. कारण काजूचा ढीग जर हातावर उडाला तर हात फोफावतात, काय पडू शकतात. पण आमच्या घरच्या स्त्रिया ह्या कामात माहीर आहेत. तर चला माझ्या लाडक्या मंदा आजीकडून जाणून घेऊया ह्या काजूची गोडगोड रेसिपी. काजूचं मौलो म्हणतात तो माहिती आहे मला तुमका. काजूचं मौलो नाही अरे झिला काजीत जाव खया. ते काजी खय असत माहिती आहे तुका? झाडावर असत. नाही डोंगरात झाडावर असत. तो डोंगरात असत. डोंगरात गेला ना लांबसून बघलस का तुका फर्स्ट क्लास पैकी ही बघ असली तुका फका दिसतरी. फका ना मुरडू गई आपली कमी पडली तर लोकांची चार आडू गई मोडून ती हाडली फकार काय करू काय. त्याचे द्याट असतात ना हे बघ हे द्याट असे मोडून टाकू गे असे. आणि ती फका मग आडायार बसा गया आणि बघ असे चिरू गई दाखव. ही बघ कशी चिरतात ती. ही बघ अशी ही आमची काम आली आहे का हिच्याकडून आम्ही फका चिरली येतो अशी चिरली. ही बघ अशी धरू खाई सुरी आणि ही बघ अशी ना अशी उतलू खाई काय बघ ढवळ फुल घरे तुलू त्या लागतो ढीग म्हणून तो फुसा होयो. आता काय जातला माहिती आहे हात कुसतले काळे 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 कीड जातले. मग त्याच्या हातचा कोण काय खाऊचो नाही. त्या हात दिसतले काळे आणि मग काय झाला माहिती आहे दोन दिवसांनी अशी साला ओढून काढूची लागतली. अशी साला ओढून काढली होते तसे घर झाले. हे बघ असे पांढरे शुभ्र घर जातले. हा असे हे झाले ना ते पाण्यात टाकू गे चलू गे पाण्यात टाकलं काय सगळं जातलो कसा म्हणजे पाण्यातले काढू गे आणि मी त्या ना वला खोबरा घालू काय वला म्हणजे ओलो नारळ हा तो किसलो कातलो त्याच्या तिथच्या गॉड घातला. गॉड म्हणजे कूल तिला सांगणं ना शिकतो काय कपाळ माझा. मग तो काय करू का माहिती थंड आगी मैन आगीन मैन मैन म्हणजे थंड आगी थंड आगी तो शिजव गुळ घालू वही तर वाजेलची टाकूची लवंगा टाकूची करतो फर्स्ट क्लास आणि तो थोडा पाणी घालू गया आणि बारीक आगी शिजव शिजलो हो बारीक आगी शिजलो वायचं पाणी राखा खाय आणि गत टाकून ठेव पाच दहा मिनिटं झाली उतरून ठेवतो. मग तिला तुझ्या सारखी पराठोरा असत ती बघ मावशी का मावशी कोण करता ना तिच्या पाठसून ना लोंबत असत मग ती बसली रे पळानू बाबग्या रमग्या लांबग्या शिलग्या मिलग्या कोणत्या इतको 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 कागदान पानार घालून देतली खाव काय खाशी दिवेवरची लाळ गळतली काय सांगत नाही तो सुंदर कोणी गेल्या सुंदर जाता परत खायचं वाटतं असं तो खाऊ घालू समजला हे का म्हणतो गावठी काजीचो मौलो. मौलो 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 नाही दिला मौलो 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 भारत केले पटकन आमचा मरा नाही आमचा तो पटक जा तू कधी बसेल. तर मंडळी बघलास एका म्हणतात काजूचो मोलो ओले काजी तो आपण मोलो करतो आणि तो खातो त्याची रेसिपी ऐकला असतात. तर बघूया कशी लागतात. व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा. आजच्या रेसिपीसाठी व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण ओल्या काजूत खोबरं गुळ छान छान अशी वेलची आणि चवी पुरतं आपलं मीठ घालून आपला मोला रेडी करायला सुरुवात करूया. त्यात आपण प्रमाणाप्रमाणे थोडं 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 पाणी टाकून आपण हे सर्व मिश्रण आपल्या गॅसवर शिजवायला ठेवूया. तर मित्रांनो, आता आपण हे मिश्रण मीडियम गॅसवर तांबूस रंग येईपर्यंत शिजवून घ्यायचे.
तर मित्रांनो, आजकाल कोकणी आणि मालवणी पदार्थ, कोकणी रेसिपीज आपल्याला क्वचितच बघायला मिळतात. पण आपला चॅनल तुमच्यासाठी पारंपरिक आणि नवनवीन असे कोकणी पदार्थ, कोकणी रेसिपीज तुमच्या नेहमीच भेटीला घेऊन येत असतं. माझ्या तर तोंडाला आत्तापासूनच पाणी सुटायला लागलंय. वा वा वा, काय खमंग येतोय. फायनली काजूचा गोड गोड असा हलवा म्हणजेच काजूचा मोहला रेडी झालाय. तर चला वाईट जरा टेस्ट करूनच बघतोय आता. मस्त, तुम्ही नक्की ट्राय करा. तर मंडळी, माझ्या मंदा आजीची ही काजूच्या मोहल्याची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला, कोकणी तेजू चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आम्ही अशाच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येतच असतो.